दुसऱ्याचं जे ग्रामदैवत आहे रामेश्वर मंदिर ते आपल्याला समोर दिसतंय. तर हा एक गाव आहे नदीच्या मध्ये वसलेला. वरून असा दिसतो परिसर. समोर स्वामी ब्रह्मानंदांचा फोटो आणि मूर्ती आहे. इथे समाधी आहे. मंडळी आम्ही आता चाललो आहे सर्जेकोट जेटीला. मेन रोड सोडून आम्ही आतमध्ये आलो आहे. किती किलोमीटरवरती आहे का अंदाज नाही आहे, पण बघू जास्त तर लांब नसेल. मंडळी आता आपण आलो आहे सर्जेकोट जेटीवर. लागलो मासो बघ. खयचो मासो लागलो? पुंडलिक. क्या बात है. का रे काटो असता? तसा नाही काढणं नाही किती असं विचारत. हा मग तास विचारलंय. सो मंडळी आता आपण आलो आहोत सर्जेकोट जेट्टीला. इथे सगळ्या मच्छीमार बांधवांच्या बोटी असतात तुम्ही बघू शकता. आणि मुलं इथे घरी पण लावून बसले आहेत. मासे मिळतात. आता काहीतरी त्यांना मासा मिळालेला रंगीबेरंगी. सो समोर आमचं गाव आहे तळाशील. जो आमचा समुद्रकिनारा एंड होतो तो हा पोर्शन आहे. लास्ट टाईम मी तिथून बोटीने आलेलो आणि तळाशीलला गेलो. तिथून मग शिंपला बीचला गेलो. शिंपला बीचवरनं मग मी रिटर्न गेलेलो. सो समोर त्या साईडला तिथे जे टॉवर दिसतो आहे तिथे रेवंडी गाव आहे. आणि या दिशेला इथे कोकणकडं आहे. सो असा हा नदीचा गड नदी. ही पूर्ण गड नदी आहे आणि ही गड नदी इथे समुद्राला मिळते. हा संगम आहे. सो कसं वाटतंय मंडळी मला सांगा नक्की कमेंटमध्ये. हे दृश्य तुम्हाला तिकडे जाळं विणतात सगळेजण. हे बघा तेच मासे मिळालेत सगळे. बघा त्याला हे लोक पुंडलिक म्हणतात. पुंडलिक तोच तो कोंडली कदा ही बांधोशी. मासेमारी करायला चालली ही बोट. पाहताय तुम्ही समोर. आता खोल समुद्रात जाणार मासेमारी करायला. हा मंडळी मोठा ट्रॉलर आहे. हे लोक मासेमारी करायला आतमध्ये गेले ना की दोन चार दिवस येत नाहीत. आणि यांच्याकडे खालती स्टोरेजसाठी खूप जागा असते बोटीमध्ये. आणि बर्फ वगैरे त्यांचा तेवढा स्टोरेज घेऊन ये जातात ते लोक जेवणाचं वगैरे. आणि दोन चार दिवसांनी येतात ते डायरेक्ट. सो हे मोठे ट्रॉलर खूप डीपमध्ये जातात. आणि ह्यांची जाळी पण वेगळी असतात. आणि ह्यांची जाळी खेचण्यासाठी वेगळ्या मशीन्स असतात. तर इथे तुम्हाला ड्राईव्ह सर्जेकोट पर्यटन विकास संस्थेमार्फत वॉटर स्पोर्ट्स करायला मिळतील. जी लोकं आता इथे आली आहेत बरीच आणि ते समोर तळाशीलच्या किनाऱ्याकडे जाऊन वॉटर स्पोर्ट्स करतात. तर तुम्हाला इथे ही पण फॅसिलिटी मिळू शकते. सो लेट्स गो. आमचा घोडा इथे उभा आहे. आम्ही आता निघतो. हे बघा या साईडला सगळ्या मच्छीमारांच्या बोटी आहेत. मंडळी आम्ही आता शोधत आहोत भद्रकाली मंदिर. हे बघा लिहिलं नाही काय लिहिलं नाही हवा बघला. सो बोर्ड बघायचं नाही जायचा. रेवंडी तळाशील जेट्टी ती आपली. मंडळी आम्हाला भद्रकाली मंदिराचा रोड सापडलाय. सो आम्ही आता चाललोय भद्रकाली मंदिराकडे. भद्रकाली मंदिर हे मंडळी बेसिकली रेवंडी गावामध्ये आहे. आमचे जुने शेजारी आहेत रामचंद्र रेवणकर. त्यांचं पण हेच गाव आहे. मालवणी युट्यूबर आहे लक्की कांबळी लक्ष्मीकांत कांबळी. त्याचं पण हेच गाव आहे. आणि आपले बाबूजी मच्छिंद्र कांबळी त्यांचं पण हेच गाव आहे. सो बघूया आपण मंदिराकडे कधी पोचतोय. 1.5 किलोमीटरचा बोर्ड होता तिकडे. समोर तुम्हाला गड नदी दिसत असेल. हे बघा आता आपण त्या साईडला होतो समोर तिकडे. आणि आता आपण इथे आलो रेवंडीला आलो. केवढा मोठा पात्र आहे बघा. समोर तळाशील
इथं रेवंडी आणि इकडे या साईडला सर्जेकोट. आपण आता मंदिराच्या मागच्या बाजूने पोचणार, समुद्राकडच्या रस्त्याने आपण आलो आता जेटीकडून. बघा म्हणजे आपण रेवंडीमध्ये आहोत आणि रेवंडीला हे समोर दिसतंय ते भद्रकाली मंदिर रेवंडीचं. मंडळी हे कांदळवन आहे, हे सगळे मँग्रोव्सचं जंगल आहे, ते मध्ये नरियली पण दिसतात माका. सो आम्ही आता चाललो आहे घरच्या दिशेने. हे बघा, बघताय? हा बघा, हा बघा, कसे बसलेत बघा, हे बघा कसे बसलेत बघा, हे पुरा घर भर बसलेत. काय मग असा काय काय मग बरं आहे ना? चला तू शांतपणे आराम करता त्यांना करू दे. वांडर काय कोकणात तुम्हाला सगळीकडे दिसतले. सो मंडळी मोर दिसलाय मला. हा बघा इथे मोर, क्या बात आहे. हा बघा इथे मोर आहे, मोराचं दर्शन झालं. वाव. आम्ही फिरून वगैरे 4:30 घरी आलो. मुलांना समुद्रावरती यायचं होतं, त्यांना फुग्याने वगैरे काहीतरी खेळायचं होतं. आले आहेत ते इथे, त्यांनी फुगे फुगवून ठेवलेले आहेत आणि तिकडे क्रिकेट खेळत आहेत. इकडे काका जाळं मारतोय आणि थोडेसे मासे दिसले आम्हाला लाटांमध्ये. तर काकाने मला सांगितलं की शेंडी घेऊन ये, म्हणजे कशी शेंडी बरोबर असलेली बरी जवळ असतील तर जाळं मारण्यापेक्षा पटकन शेंडी टाकली की मिळतात. तो मी परत चाललो आहे शेंडी आणायला. तर शेंडी आणल्यानंतर म्हणजे समुद्रावरती आलो ना परत की तुम्हाला भेटतो. जर चांगले मासे वगैरे मिळाले तर नक्की तुम्हाला दाखवेन, कारण आज आमचा गावाचा शेवटचा दिवस आहे. उद्या दुपारची गाडी आहे, उद्या आम्ही निघणार. आमची 4 दिवसाची सुट्टी संपली. ज्या कामांसाठी आलेली होती सर्व कामं झाली, थोडाफार एन्जॉय करून झाला. तर उद्यापासून बॅक टू पॅव्हिलियन. ठीक आहे, चलतं आहे, भेटतो तुम्हाला लगेच, कारण मला पळत पळत धावत धावत जायचं आहे घरी. आणि असं होईल की मी शेंडी घेऊन येईन आणि पटकन मासे गेलेले असतील. तर काका बोललं पळत पळत जा आणि घेऊन ये. तर भेटतो तुम्हाला. सो आजचा दिवस पण चांगला गेला. दिवसभर सकाळी रापण केली, दुपारी मुलांना फिरायला घेऊन गेलो, संध्याकाळी परत समुद्रावर एन्जॉय केला. सो आजचा दिवस पण पूर्ण फिरतीवरती झाला, चांगला झाला. खरंच काही ना काहीतरी एन्जॉयमेंट असतेच. आता काका तिकडे गेलाय मासे पकडायला, एकदम बारीक दिसतोय. तिकडे गेलाय मासे पकडायला. बांगडा आहे पण ते टोळक्या टोळक्याने फिरतात, पण ते पडत नाही आहेत कारण त्यांना पाय वगैरे दिसतात. मग मी म्हणालो तुम्हाला आपले पाय पण पाण्यात दिसतात, एवढं क्लिअर पाणी आहे. सो आता जर काळोख पडला म्हणजे विजन जर कमी झालं आणि जर त्याला मिळाले तर मिळाले, अदरवाईज ठीक आहे. मेहनत कभी ना कभी रंग तो लायगी. सार्थक आणि चिन्मय एन्जॉय करत आहेत, आंघोळ करत आहेत. सार्थकला परत आता चिन्मय भेटणार नाही, चिन्मयला सार्थक भेटणार नाही. आणि ते लोक फोनवर पण बोलत नाही जास्त, कारण चिन्मय आमचा जवळ आजळू आहे. दोघांना घरी पाठवतो. ॲक्च्युली घरी पाठवायचं कारण असं आहे की चावी माझ्याकडे राहिली आहे, काकी घरी गेल्या, बिचारी बाहेर बसून आणा. या दोघांना पळवतो आता, म्हणजे चावी पोचेल घरी.